नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये मित्रांनो बघा, यामध्ये आपण आरोग्य विभागाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहे मित्रांनो, जे की करंट अफेअर आरोग्य विभागासाठी एक्झाममध्ये नक्कीच येणार ते क्वेश्चन काही आपण यामध्ये बघूया मित्रांनो. तसं सगळ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारतात मित्रांनो असे, तर बघूया मित्रांनो. आपण वेळ न घालवता बघा, प्रसाद योजनेची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करीत आहे? तर प्रसाद योजनेची अंमलबजावणी ही कोण करत आहे? तर पर्यटन मंत्रालय करत असते मित्रांनो, लक्षात असू द्या, पर्यटन मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 210 मेगावॅट क्षमतेचा लुहेरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारला जाणार आहे? 210 मेगावॅटचा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे मित्रांनो? तर सतलज नदीवर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, आयव्हरी कोस्ट देशाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची, कोणत्या व्यक्तीची निवड झाली? तर लान्सने ओटारा या व्यक्तींची निवड झाली. तर आयव्हरी कोस्ट देशाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची, तर लान्सने ओटारा या व्यक्तीची निवड झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो थोडक्यातच क्वेश्चन आहेत, पण खूप आय एम पी आहेत मित्रांनो, एकदम लास्ट व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो, त्यामध्ये काय होईल तुम्हाला नक्की, तुमच्या काही ना काहीतरी एक क्वेश्चन यामधील नक्की विचारतात मित्रांनो. बघा, जागतिक गुंतवणूकदाराची आभासी गोलमेज परिषद म्हणजेच व्ही जी आय आर, लक्षात असू द्या, व्ही जी आय आर म्हणजेच जागतिक गुंतवणूकदाराची आभासी गोलमेज परिषद कोणाच्या अध्यक्षेखाली पार पडली? तर नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्लास्टिक लाओ मासले जाओ उपक्रम कोणत्या राज्यातल्या महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात जात आहे? तर बघा, हा खूप महत्त्वाचा संकल्प आहे मित्रांनो, प्लास्टिक लाओ मासले जाओ हा उपक्रम कोणत्या राज्यातल्या महानगरपालिकेने राबवलेला आहे? तर उत्तराखंड राज्य देहरादून महानगरपालिका. खूप महत्त्वाची बाब आहे. नंतर बघूया, आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघाच्या म्हणजेच आय डी एफ संचालक मंडळावर कोणत्या भारतीय व्यक्ती निवडून आलेली आहे? तर दिलीप रथ ही व्यक्ती निवडून आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, द एज ऑफ पॅन्डेमिक्स हाऊ दे शिफ्ट इंडिया अँड द वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक मित्रांनो, खूप आय एम पी क्वेश्चन आहे बघा, द एज ऑफ पॅन्डेमिक्स हाऊ दे शिफ्ट इंडिया अँड द वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर चिन्मय तुंबे हे या पुस्तकाचे लेखक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बघा, प्रोयन ए एन भादुरी मेमोरियल लेक्चर पुरस्कार 2020 देऊन कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? प्रोफेसर एन भादुरी, ए एन भादुरी मेमोरियल लेक्चर पुरस्कार 2020 कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर सुसन कार यांना दिले आहे मित्रांनो. थोडक्यातच माहिती आहे मित्रांनो, पण खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा मित्रांनो, आणि कोणताही व्हिडिओ बनवायचा असेल तर प्लीज तेही सांगा, आपण त्याच्यावर बनवू. आणि कोणी जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल मित्रांनो, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो. आणि जितकं शेअर करता येईल तितकं आपल्या फ्रेंडना नक्की शेअर करा मित्रांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.